हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही सुद्धा एकदम मजेत आहोत माहेरी माझ्या. तर आज आहे बघा तिसरा दिवस याच्यासाठी सांगत आहे की मलाच कमी झाल्यासारखं वाटते दिवस त्याच्यामुळे. तर सकाळी सकाळी आज मम्मीच्या देवघरापासूनच व्हिडिओला सुरुवात केली आहे बघा. फुलं जी होती ती अजून पप्पा घेऊन आले नव्हते, त्याच्यामुळे इथे तुम्हाला फुलं दिसत नसतील. छोटासाच देवारा आहे मम्मीचा माझ्या लग्नात दिलेला तिच्या. पण देव बघा, एकदम भरपूर असं देव आणि बाजूला वाढवलेलं नारळ, असं तिचा देवारा एकदम रम्य असा. तर थंबनेल वाचून तुम्हाला समजलंच असेल की माहेरी मी बनवलेला आहे दोशाचा बेत. तर इथं बघा, डिटेल रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी दाखवण्याचं कारण ही दिसत असलेली तुम्हाला जी डाळ आहे ती उडदाची डाळ आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल तरी मी सांगत आहे, मी इथं बनवत असते ती रेडीमेड डाळ असते हैदराबादमध्ये, आणि इथं मम्मीची बघा घरी बनवलेली तिने स्वतः. थोडीशी पाट डाळीवर आहे अशी ही उडदाची डाळ. मला विचारूनच टाकत होती ती, आणि मुलांचा गोंधळ होता त्याच्यामुळं मग म्यूट करून नंतर व्हिडिओला साऊंड दिलेला आहे. तर इथं बघा, डाळ आणि तांदूळ तिनं इथं स्वच्छ करायला घेतलं होतं, आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी चना डाळ आणि मेथी दाणे. चना डाळसुद्धा तिनं स्वतः घरीच बनवलेली आहे. दाणा बघा कसा मोठा मोठा आहे इथं चना डाळीचा, आणि मलासुद्धा तीच देत असती चना डाळ. तांदूळ जे आपले मोठे तांदूळ आहेत ते इथं घेतलेलं आहे, आणि नंतर मग पाकडायला तिनं घेतलेलं आहे बघा. पूर्ण डिटेल रेसिपी दाखवण्याचं कारण की मी इथं कशी बनवते, सगळी जी डाळ आहे त्याला काही पाट वगैरे नसते, रेडीमेड डाळ आणलेली असते ती, आणि हे तांदूळ चना डाळ सगळं मिक्स करून लागलीच भिजू घालून बनवत असते. पण इथं बघा, आता मम्मीला माझ्या जे तांदूळ घेतलेले आहेत दोशासाठी ते वेगळं भिजत घालावं लागणार आहे, आणि जी उडदाची डाळ आहे ती वेगळं भिजत घालावं लागणार आहे. तर इथं 2 ते 3 पाण्यानं तिनं धुवून घेऊन डाळ आणि जी तांदूळ आहेत ते वेगवेगळं भिजत घातलेलं आहे बघा. इथं मी दाखवत आहे तुम्हाला. मला ती झंझट नको असती, डाळीची पाट काढा भिजत घाला, त्याच्यामुळं मग मी तिला उडदाची डाळ मला नको देऊ असं सांगितलेलं आहे. ती म्हणत असते बनवलेली आहे एवढी सारी घेऊन जा, पण रेडीमेड मिळती इथं त्याच्यामुळं मग नको वाटतं. बाकीची तुरीची डाळ, मसूर डाळ, मूग डाळ आणि चना डाळ तर माझी मम्मीच देत असते मला. घरी बनलेले असतात त्याच्यामुळे तिचा आग्रह असतो घरचं खात जा, बाहेरमध्ये तेवढं विटॅमिन प्रोटीन नसतं, घरी बनलेलं कधीही चांगलंच. आणि हे इथं शेंगदाणे वाळत ठेवलेली, संध्याकाळी डाळ जी भिजत घातलेली आहे ती 5 ते 6 तास मिनिमम भिजत घातलेली आहे. डाळीवरची पाट कशी काढत आहे तुम्ही एकदा लक्ष देऊन बघा. या झंझटीमुळे मला ही डाळ नको असते, भेटती पटकन घेतलं रेडीमेड आणि बनवायला टाकलं. आहे घरी बनवलेलं त्या डाळीला वापरत ना, हा तिचा तिचीच आवड म्हणू आपण. वेदू बघा, आणि बघा काय करतो वेदू, काय पाणी दिसलं खेळ चालू झालं साहेबांचं खेळणं. डाळ जी आहे ती परत परत हाताने चोळून पाणी बदलत पाट निघेपर्यंत असं चाळणीनं आपल्याला ती चाळून घ्यायची आहे. बाजूला मम्मीचं चालू आहे बघा तिकडं, आणि वेदू नाही तर छोटे छोटे बकेट घेऊन खेळ त्याचा चालू केलेला आहे बघा. संध्याकाळी सुद्धा मध्ये मध्ये बघत होता काय चालू आहे दोघींचं. मी होते इकडे व्हिडिओ शूट करत, आणि वेदूला ते सुद्धा डब्बा पाहिजे होता पाणी खेळणं. ते बघ मम्मी छपछप केली. तिथं बघा वेळ किती जातो. पौष्टिक आहे, घरचं आहे, चांगलं आहे, पण मला खास करून मला आवडत नाही उडदाची घरी बनवलेली डाळ. आणि कलर सुद्धा थोडासा वेगळा असतो. डाळ आणि तांदूळ
5 ते 6 तास भिजल्यानंतर इथं बघा वाटताना सुद्धा सेपरेट वाटून घ्यावं लागतं। तर इथं अगोदर तिनं तांदूळ वाटून घेतले आहेत आणि नंतर उरलेले थोडेसे जे तांदूळ आहेत शेवटी त्याच्यामध्ये मग डाळ घालून इथं वाटून घेत आहे बघा। फक्त डाळ वाटलं तर थोडंसं चिकटपणा येतो त्याच्यामुळे थोडेसे तांदूळ ठेवलेत तिने बाजूला आणि एक मोठ तांदूळ आणि मग लागेल तसं डाळ घालून थोडंसं पाणी टाकून पेस्ट इथं तिनं वाटून घेतलेली आहे बघा। इथं मी थोड्या प्रमाणात करतंय, तिथं आम्ही सगळे होतो त्याच्यामुळं जास्त क्वांटिटी लागणारच होती। भिजवलं होतं डाळ आणि पेस्ट तयार केली होती। आलं होतं बघा संध्याकाळी माझे मामा आहेत, खुद्दच आहे म्हणते, त्यांना विचारत होते ते आधे बन झाले परत दादा ये म्हणते रे मामा, येते बघ मामा वेदू, मामा कुठे मामा काढला ले फोटो बर हवे खाली बस हवेला सुरू केलंय कॅमेरा छान आहे वेदू फोटो छान आहे मामाची काढ मामाची फोटो काढा फ्रंट कॅमेरा म्हणत खुदच्याच काढला त्यांना उत्तप्पा अगोदर इथं करायला घेतला होता बघा मी। माझ्या हातचे डोसे उत्तप्पे मम्मीला आवडतात आणि गेल्यावर फक्त डोसे आणि उत्तप्प्याचा ज्या दिवशी बेत आहे त्या दिवशीच मी गॅस जवळ असते, बाकी दिवस आपल्याला आराम। तर उत्तप्पा पण तिला आवडतो त्याच्यामुळे अगोदर उत्तप्पा बनवून घेतला आणि चटणी जी आहे ती सुद्धा मम्मीला माझ्या हातची आवडते। लक्की आहे मी थोडेफार पदार्थ मम्मीला माझ्या हातचे आवडतात, नाहीतर मोस्टली तर मलाच तिच्या हातचं जेवण खूप आवडतं। आम्ही गेल्यावर तर ती लागूनच राहते स्वयंपाकामध्ये, पण ज्या दिवशी डोसा आणि इडली हे असे प्रकार आहेत ते बनवणं ते मी स्वतःच करायला घेत असते, कारण थोडासा आराम तिलासुद्धा पण नाश्त्याचा पदार्थ तेवढाच मी करत असते। तर उत्तप्पा बनवून झाल्यानंतर बघा डोसा करायला इथं घेतला होता। तर किचन आणि ओटा हे मम्मीचं बघा कसं आहे, इथं थोडंसं वेगळं असतं माझं पण मम्मीचंसुद्धा एकदम टापटीप आणि गरजेच्या वस्तू हाताजवळ असंच तिचं किचन बनवलेलं आहे तिनं। मम्मीचं चालू होतं वेदूला खाऊ घालणं, मी म्हणलं तिला गरम बनवून दिलंय खा पण तिनं ऐकलं नाही, माझं वेट करत बसली होती। लागलीच माझंसुद्धा प्लेट बनवून घेतलं, मी शूट करायला कोणी नव्हतं, मीच पकडलेला कॅमेरा हातामध्ये। तर श्रीचं खाऊन झालं होतं, तो बसला होता बाहेर। आणि श्रीचं मामा आणि माऊ, मामाचं कॉलेजचे एक्झाम असल्यामुळं त्याला यायला जमलं नाही आणि माऊचं शिफ्टिंग चालू आहे सामान त्याच्यामुळं तिला जमलं नाही। तर बघू नंतर परत भेट झाली आपली तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच तोसुद्धा व्हिडिओ। सध्या या उन्हाळ्यामध्ये तर त्या दोघांना जमलेलं नाही, भयोचा लास्ट इयर आहे आणि तोसुद्धा महत्त्वाचा आहे।
तर बनवलेलं काय काय आहे प्लेटमध्ये ते एकदा मी तुम्हाला दाखवते। वेदूचं सगळ्यासोबत चालूच असते बघा। तर काय काय बनवलं होतं मी, आलूची भाजी, शेंगदाण्याची चटणी, मम्मीचा आवडता उत्तप्पा आणि डोसा, असा बेत होता नाश्त्याचा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।